जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया पालकमंत्री डॉ प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत धाराशिव जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध यंत्रणा आणि सूक्ष्म नियोजनातून काम करावे शासनाच्या विविध योजना उपक्रम व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन व सहकार्य घ्यावे जिल्ह्यासाठी सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया आणि यामधून देशाचे उज्ज्वल भविष्य घडवूया असे आवाहन पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी केले पालकमंत्री प्राध्यापक डॉक्टर सावंत बोलताना पुढे म्हणाले की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगावर आधारित महानाट्य आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे देखील आयोजन राज्यात करण्यात येत आहे शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांना देऊन विविध योजनांचा लाभ देखील देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले परंडा येथील पन्नास खाटांच्या रुग्णालयाचे श्रेणी वर्धन करून शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालयास मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून प्राध्यापक डॉक्टर सावंत पुढे म्हणाले भूमीतील ग्रामीण रुग्णालय तीस खाटांचे श्रेणीवर्धन करून पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता देण्यात आली आहे जिल्ह्यात माहे सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस या कालावधीत सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी एक लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांना एकशे चोवीस कोटी रुपये इतका निधी सुधारित संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आल्या असल्याचे सांगून प्राध्यापक डॉ सावंत म्हणाले भारत सरकारच्या भौगोलिक मानांकणे प्रदान करणाऱ्यांकडून जिल्ह्यातील कुंथल कुंथलगिरी खवा आणि श्रीक्षेत्र तुळजाभवानीची कवड्याची माळ या उत्पादनास भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे तसेच जिल्हा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबा यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी निवडणूक विषय संदर्भात भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तींसाठी केलेल्या उल्लेखनीय नाविन्यपूर्ण कामगिरीच्या आधारे उत्कृष्ट अधिकारी म्हणून दोघांचाही राज्यस्तरावरून निवड करण्यात आली आहे त्यामुळे या दोघांचेही अभिनंदन केले यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती संस्थांचा गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले कार्यक्रमाला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बांधव नागरिक विविध शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड एबी न्यूज तुळजापूर धाराशिव